पी आर की दुनिया फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? मी प्रणाली पी आर की दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आहोत आयलंडवरती. आयलंडवरच्या लग्नाला तुम्हाला घेऊन चालले. समुद्रकिनारी आहोत आणि समुद्रकिनारी बघताय तुम्ही. आता संध्याकाळची वेळ झाली आहे. हाय फ्रेंड्स, लग्न आहे इथे आयलंडवरती. मड बीचला कोको आयलंड म्हणून आहे. मालाड बेस्ट अशी एरिया आहे हा. आणि इथे मस्त हा बीच आहे ऑफकोर्स. आणि बाजूलाच सगळं इथे चौपाटीसारखे सगळे बसलेले आहेत. अजून लग्नाला वेळ आहे, म्हणजे नवरा यायचं आहे. आणि आपण आता थोड्या वेळात जाऊया हॉलवर. खूप छान वाटतंय, खूप छान वातावरण आहे. आणि समुद्राच्या ठिकाणी इथे बोटी दिसतात, म्हणजे मच्छी लागलेली आहे आत्ताच. समुद्रकिनाऱ्याला लागूनच अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर हा हॉल आहे. आणि आता लग्न आहे 2 जोडप्यांचं, म्हणजे त्या बहिणी आहेत बरं का. आणि आपण आहोत मुलूंच्या नवऱ्याकडनं. आल्या आल्याच हॉलची सजावट बघून आम्ही एकदम हॉलच्या प्रेमात पडलो. काय सही वाटतंय ना, एकदम राजवाड्यासारखं लुक दिलेलं आहे. आणि आतला हॉल तर आणखीनच सुंदर. खूप सुंदर लाईटिंग, फुलांचं डेकोरेशन यांनी त्याची रंगत अजून वाढवली होती. आणि आतला हॉल म्हणजे तर वाव. लॉन होता पूर्ण, 2 मंडप केलेले होते लग्नविधींसाठी. आणि डेकोरेशन तर इतकं सुंदर की तुम्ही बघता आहातच. खूप छान वाटतंय ना सगळं. आणि आत्ता अजून उजेड आहे, अंधार पडेल तसंच खूपच सुंदर दिसेल सगळंच. हॉलमध्ये फोटोज दाखवणं सुरू होतं, प्री वेडिंग फोटोशूट. काय छान आलेत ना फोटो. आणि इतकं सुंदर वाटत होतं ना फोटोज पाहायला की काय विचारू नका. आणि हे फोटोज म्हणजे अगदी जन्मभराच्या आठवणी असतात असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यात असतो खूप सुंदर आठवणींचा खजिना. आपल्या जीवनाच्या जोडीदारासोबत घालवलेले सुंदर क्षण आयुष्यभरासाठी आपल्या सोबत असणार आहेत. नवऱ्याकडचे सगळे आलेले आहेत. बस पहिला आली आणि नवरा यायचा आपला. सो नवऱ्याची वाट बघतोय सगळेजण आम्ही. गर्दी झाली आहे बऱ्यापैकी, एक बस आली आहे त्यामुळे. आणि आपला नवरा मुलगा विघ्नेश आलेला आहे आता. आणि त्याची आई म्हणजे काकी लगेचच त्याची तयारी करायला लागलेले आहेत. विघ्नेशचे वडील म्हणजे काका नुकतेच गेले, पण आईने अगदी छान सगळंच घर आधीपासूनच सांभाळलेलं आहे. खरंच खूप कौतुक आहे या माऊलीचं. स्वागत झालं नवऱ्याचं. आणि खरं सांगू, इथलं वातावरण इतकं छान वाटत होतं ना. आयलंडवर लग्न आहे त्यामुळे इथलं वातावरण एकदम झकास होतं, एकदम प्लेझेंट वाटत होतं. सगळ्यांना अक्षदा वाटा. लगेचच नवरी हर्षालीचं सुद्धा स्वागत होतंय. ती सुद्धा काय छान दिसते ना अगदी. मंगलम शुभमंगल सा कुर्यात् सदा. मंगलम शुभमंगल Yeah.
विघ्नेश आणि हर्षालीचं लग्न व्यवस्थित पार पडलं आणि आत्ता येत आहे दुसरे नवरदेव प्रणील आणि नवरीचं नाव आहे मेघा. ही पण नवरी तुम्ही बघालच, खूप गोड आहे अगदी. सगळे विवाहविधी व्यवस्थित पार पडत होते आणि तोपर्यंत आम्ही सगळ्या पाहुण्यांना भेटायला सुरुवात केली. एका साइडला डिनर स्टार्ट झालं होतच, जेवण अतिशय छान होतं. स्टार्टर्स होते, पाणीपुरी वगैरेचे स्टॉल्स होते आणि जेवणातले प्रकार सुद्धा खूप टेस्टी होते. गर्दी बघताय तुम्ही, खूप पाहुणे आलेले आहेत आणि हा हॉल म्हणजे लॉन मोठं असल्यामुळे तेवढं जाणवत नव्हतं, पण प्रचंड गर्दी होती. असं लग्नात आलं ना की खूप छान वाटतं. एकतर सगळे आनंदात असतात, नवीन ओळखी सुद्धा होतात आपल्या खूप. सगळ्या माझ्या माहेरचे चांगलं वाटतंय भेटू. इथे माझ्या माहेरचे बरेच जण भेटत होते त्यामुळे खूप छान वाटत होत. तितक्यात नवरा नवरींची एंट्री सुद्धा झाली. काय मस्त एंट्री झाली ना, एकदम ग्रँड, किसी की नजर ना लगे. आता लगेचच दुसरे नवरा नवरींची पण एंट्री होणार आहे. आलं दुसरं जोडपही, ते पण काय छान दिसत आहेत ना अगदी. जबाबदार एंट्री झाली ह्या दोघांची सुद्धा आणि आता तुम्ही स्टेज पाहताय आणि रोषणाई पाहताय. खूप सुंदर वाटत होतं सगळं, अगदी राजेशाही थाटात सगळंच सुरू आहे. फ्रेंड्स, आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हं, असेच छान छान व्हिडिओ तसेच बरेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्याबरोबर असतोच. या छोट्या परीशी खेळताना अगदी मज्जा आली मला सुद्धा. मग आम्ही पण जेवणाकडे गेलो.
त्यांना भेटायला आम्ही सुद्धा लगेचच नंबर लावला. मस्त पार पडला सगळाच विवाह सोहळा. आम्ही सुद्धा खूप छान एन्जॉय केलं आणि आयलंड वर लग्न पहिल्यांदाच अटेंड केलं त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. नवीन जोडप्याला आमच्याकडनं तसंच आपल्या पीआर की दुनियाकडनं सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आनंदात हसत राहा नेहमी. तुम्हाला कसा वाटला सगळा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचा हिस्सा बना. फ्रेंड्स, बाय फॉर नाऊ. लवकरच भेटूया.